दीड वाजलेले आहेत, प्रथम आलेला आहे. ए चल कपडे हात पाय तू चल. आणि हो इथे मी पार्सल मागवलंय, मी तुम्हाला दाखवते काय मागवलंय ते. खोल रे प्रथम. इथे मी काय पार्सल मागवलंय दाखवते तुम्हाला. माझा आहे ना शॅम्पू संपला होता आणि हा खादीचा शॅम्पू फक्त एकतर वाशीला मिळतो नाही तर दुसरं कुठे मिळत नाही, मग ऑनलाईन मागवावा लागतो. मग मी ऑनलाईन मागवला आणि मी हाच शॅम्पू वापरते कारण की ह्याने माझ्या केसांना खूप फरक पडला आहे. म्हणजे एक ते दीड वर्षापेक्षा जास्त झालं मी हाच शॅम्पू वापरते, त्याच्यामुळे मी शॅम्पू चेंज करायची रिक्स नाही घेऊ शकत, त्याच्यामुळे मग मी हा ऑनलाईन मागवलेला आहे. सपोर्ट दिला आहे ती बाटली हे होऊ नये. कुठे? अरे अच्छा हा आमला आणि भृंगराजचा शॅम्पू आहे, खूप छान आहे आणि हा ओरिजिनल खादी आहे. डुप्लिकेट खादीसुद्धा येतात त्याच्यामुळे हा लोगो नसतो आणि पाठीमागे हा जो लोगो आहे तो नसतो, तर हा ओरिजिनल आहे. ओरिजिनलमध्ये हा लोगो असतो आणि हा लोगो असतो, तो ओरिजिनल शॅम्पू खादीचा. आणि खरंच खूप नॅचरल आणि छान आहे, त्याच्यामध्ये केमिकल फ्री आहेत, हे पॅरेबन SLS वगैरे फ्री आहेत पूर्ण आणि खूप छान आहेत हे शॅम्पू. मला तरी फरक पडला आहे त्याच्यामुळे मी हेच कंटिन्यू केले एक ते दीड वर्षापासून. आणि इथे कुठं मला मिळाला नाही, माझा शॅम्पू संपला होता म्हणून मग मी ऑनलाईन ॲमेझॉनवरनं मागवून घेतला आहे हा. त्याची प्राईस किती आहे? 299 आहे आणि मला हा ऑफरमध्ये 190 रुपयाला पडलेला आहे. चला देऊ जेवायला. जेवायला देऊ का? देऊ का जेवायला? नको. का? तू म्हणते का तुम्हाला दे दे दे. प्रथमला जेवायला दिलेलं आहे ते पालकची भाजी, चपाती, डाळ भात. डाळ भात हा देवाला दाखवायचा म्हणून थोडासा ठेवलेला आहे, म्हणजे देवाला दाखवत आहे, नंतर तो घेतो डाळ भात. देवाला निवेद्य काढायचा होता म्हणून ते ठेवलेलं आहे थोडासा. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आम्ही आता चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता झालेला आहे मस्त चना चाट टाईम. तर चला चना चाट बनवते. इथे मी चना चाटसाठी हे उकडून घेतलेले चणे घेतलेले आहेत, त्याच्यानंतर टोमॅटो बारीक कापून, कच्ची कैरी घरामध्ये होती म्हणून मी घेतली आहे, कोथिंबीर, कांदा, लिंबू, हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आणि चाट मसाला, एवढंच आपल्याला लागणार आहे. आता हे फक्त त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ह्या चण्यामध्ये सगळं हे मिक्स करायचं आणि चाट मसाला टाकायचा. झाला तुमचा चना चाट रेडी. आता मला ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार आहे, तुम्ही तो बघू शकता. झालं चांगलं चटपटीत. इथे मला घेतलं आहे मस्त. तुम्हीसुद्धा खायला या, एन्जॉय करायला या चना चाट. हे तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता आणि हेल्दी आहे. तर आत्ता आपण टिफिनसाठी एक स्पेशल रेसिपी बघतो आहे. ही टिफिन रेसिपी म्हटलात तरी चालेल, किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मुलं जेव्हा शाळेतून येतात तेव्हा त्यांना भूक लागलेली असते तर त्यावेळेला देखील तुम्ही केली तरीसुद्धा मुलं खूप आवडीने खातील, शिवाय हेल्दी आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे याच्यात सगळ्या हेल्दी भाज्या आहेत, त्याच्यामुळे ही रेसिपी नक्कीच हेल्दी आहे मुलांसाठी आपल्या. ह्याच्यामध्ये अनहेल्दी अशी एकही आपण वस्तू इंग्रेडियंट्स वापरणार नाही आहोत त्याच्यामुळे. आणि समजा जर तुम्हाला टाईम नाही मिळाला सकाळी सकाळी करायला टिफिनला, किंवा सकाळचे ज्यांचे स्कूल असतात त्यावेळेला, तर तुम्ही जर रात्रीची पूर्वतयारी करून त्याचं जे काही बॅटर आहे ते फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून व्यवस्थित ठेवून दिलं तर सकाळी फक्त तुम्ही त्याच्या टिक्क्या करून शाले फ्राय करू शकता, किंवा जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता जर तुमची अशी पूर्वतयारी असेल तर. तर चला आता मी काय काय घेतलं आहे तुम्हाला ते दाखवते. इथे मी पालक घेतलेला आहे, हा कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्यांनी. त्याच्यानंतर इथे फ्रेश वाटाणे आहेत ते घेतलेले आहे मी एक छोटी वाटी, तुम्ही फ्रोझन देखील वापरू शकता. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, मिरच्या जास्त ॲड नाही करायच्या कारण की मुलं जास्त तिखट खात नाहीत, त्याच्यामुळे मी इथे फक्त 2 मिरच्या ॲड करणार आहे, 2 छोटे आल्याचे तुकडे, थोडासा लसूण आणि इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर जे काही अजून ॲड करायचं आहे ते मी नंतर तुम्हाला दाखवते. आणि पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे मी
आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण जिरे ऐड करूया थोडंसं. जिरे छान चटकलं, जिरे फुललंय छान. याच्यामध्ये हा जो वाटाणा आहे तो ऐड करूया आणि ह्याला परतून घेऊया थोडंसं. तसा तो पटकन शिजतो, फ्रेश वाटाणा आहे आणि फ्रोझन असले तर तो अजून पटकन शिजतो. त्याला फक्त परतून घेऊया 2-4 मिनटं आणि हा वाटाणा उरतो जरासा, फुटतो ना तो, त्याच्यामुळे 2 मिनटं झाकून ठेवूया. वाटाणा 5 मिनटं परतला की याच्यामध्ये आपण ही जी पालक आहे ती ॲड करूया. मीठ ॲड करूया थोडंसं, अगदी थोडंसं करायचं आहे. नंतर सुद्धा आपल्याला परत मीठ ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे अद्रक लसूण आणि मिरची आहे ती ॲड करूया आणि हे सगळं वाफेवर छान 5-7 मिनटं शिजून घेऊया. पालक पटकन शिजतो, त्याला वेळ नाही लागत शिजायला. झाकण ठेवूया ह्याला 5 मिनटं. आता 5 मिनटं झाले, चेक करूया. हे सगळं छान शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, गॅस बंद करूया आणि ह्याला थंड होऊन देऊया. वाटाणा सुद्धा शिजलाय, मी तुम्हाला दाखवते एक वाटाणा. हे बघा, अगदी मऊसूत शिजलाय. मी ते शिजेपर्यंत मी इथे हा जो बटाटा आहे तो किसून घेतलेला आहे. किसूनच घ्यायचा आहे तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या गुठळ्या राहणार बटाट्याच्या, म्हणून इथे मी किसून घेतलेला आहे. परत आपल्याला त्याच्या बाइंडिंगसाठी इथे थोडंसं चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी त्या कबाबला मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तांदळाचं पीठ तर तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरली तरीसुद्धा चालेल. आता हे पूर्णपणे थंड झालं आहे, याला आपण मिक्सरला छान पेस्ट करून घेऊया. आता या ठिकाणी ही पेस्ट झालेली आहे रेडी, बघू शकता तुम्ही. अगदी मस्त बारीक आणि फाईन पेस्ट झाली आहे. ही जी पेस्ट आहे या बटाट्यामध्ये ॲड करूया संपूर्ण. आता याच्यामध्ये ही पेस्ट ॲड केली बटाट्यामध्ये, याच्यामध्ये आता बाइंडिंगसाठी आपण तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ ॲड करूया आणि सर्वप्रथम मिक्स करून घेऊया, मग सगळे मसाले परत ॲड करूया. त्यात किती मी लिंबू ॲड करते, अगदी थोडंसं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर ॲड करा, नाही केलं तरी चालेल. पण थोडासा चटपटीपणा येण्यासाठी आणि थोडासा चाट मसाला, थोडंसं मीठ देखील ॲड करूया, कारण की आपण आता पिठं ॲड केलेली आहेत त्याच्यामुळे मिठाची आवश्यकता लागेल. कारण की मगाशी थोडंसंच ॲड केलं होतं तर मग आता थोडंसं मीठ देखील ॲड करते मी. आता हे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे हराभरा कबाबसाठी. तर आता इथे मी त्याला कोट करण्यासाठी, त्याला क्रिस्पीनेस येण्यासाठी पोह्याची पावडर वापरलेली. आपले घरातचे पोहे असतात कच्चे, ते मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचे आणि त्याची अशी जाडसर रव्यासारखी पावडर करून घ्यायची आहे, त्यामुळे क्रिस्पीनेस येतो. तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स असतील तर तुम्ही ते देखील वापरले तरी चालतील, किंवा मग बारीक रवा जो असतो तुम्ही तो वापरला तरीसुद्धा चालेल. आता माझ्याकडे इथे काहीच नव्हतं म्हणून मी इथे पोह्याचा चुरा वापरलेला आहे. पोह्याचा चुऱ्यानेसुद्धा खूप छान क्रिस्पीनेस येतो. तर आता आपण हे करूया, मी तुम्हाला करून दाखवते. आणि हे जे बॅटर आहे ते काचेच्या बाउलमध्ये भरून त्याला झाकण लावून तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ह्याला काही होत नाही. 2-3 दिवस डी फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी ते छान सेट होतं त्याच्या टिक्क्या करून. आणि मग जेव्हा तुम्हाला कधी हवं आहे तेव्हा तुम्ही काढायचं आणि फक्त शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय तुम्हाला जे आवडेल ते करायचं आणि मुलांना गरमागरम खायला द्यायचं. तर आता मी हे जे बॅटर आहे ते तुम्हाला 2-3 टिक्क्या करून दाखवणार आहे आणि बाकीच्या टिक्क्या करून मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे जेणेकरून सकाळी सकाळी डब्यामध्ये पटकन हे मुलांना देता येतं आणि हेल्दी आहे. मेन म्हणजे सगळ्या भाज्या आहे तर सकाळी हा सगळा घाट आपण करू शकत नाही, त्याच्यामुळे आधीच करून ठेवायचं. किंवा मग संध्याकाळच्या टायमाला स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही गरमागरम असं सगळं करून देऊ शकता. तर आता मी इथे हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे, तेल लावलेलं आहे आणि याच्यामध्ये काय करायचं, आता तुम्हाला जेवढं बारीक मोठी साईज हवी आहे तुम्ही तेवढी करू शकता. तेल लावलं की हाताला चिपकत नाही आणि असे टिक्के टाईप याला शेप द्यायचा, कबाब टाईप असा. आणि ह्याला घोळून घ्यायचं काजू, आता याच्यामध्ये घोळवायचा हा. आणि त्याच्यावर एक असा काजू लावायचा सुंदर आणि ठेवून द्यायचं. मी असं सगळे करते आणि तुम्हाला दाखवते. आता
आत्ता हे मी फक्त चार तळणार आहे आत्तासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आणि बाकीच्या ह्या टिक्क्या करून मग फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे प्रथमला टिफिनसाठी सकाळी. आता इथे मी तोच पॅन गरम करायला ठेवला आहे आणि याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. ते तेल गरम झालं की आपण हे थोडेसे शॅलो फ्राय करून घेऊयात. तर तेल तापलं आहे, याच्यामध्ये हे ॲड करूया. मस्त तेल तापलं आहे, याच्यामध्ये ॲड करूया. जास्त पण तेल आवडत नसेल तर तुम्ही असं शॅलो फ्राय करू शकता आणि तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. आता ह्याला बारीक गॅसवर आपण 5 मिनटं छान होऊन देणार आहोत. आता हे एका बाजूने झाले असतील, आपण पलटी करूया. मस्त, हा हा, छान गोल्डन झाले. इकडून पण छान क्रिस्पी होऊन देऊयात कारण की शिजायचं काही प्रश्नच नाही आहे. सगळं शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे कच्चं राहण्याची सुद्धा भीती नाही आहे. फक्त दोन्ही साईडून क्रिस्पी आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडून झालेले आहेत, मस्त क्रिस्पी असे काढून घेऊया. हा हा, मस्त रेडी झालेले आहेत हराभरा कबाब. हे बघा, आणि हे मुलांना तुम्ही टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतात आणि मुलांनासुद्धा नक्की आवडतील, तर नक्की तुम्ही ट्राय करा. मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता, संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये देऊ शकता. इतकं सुंदर आहे आणि थोडासा त्रास आहे बनवायला, पण खायला तितकंच मुलांसाठी आणि मुलांसाठी हे तितकंच हेल्दी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की नक्की एकदा बनवून बघा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या मुलांना देखील नक्की आवडेल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. मी खूप मेहनत घेते व्हिडिओसाठी, त्यामुळे प्लीज चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान छान टिफिन रेसिपीसोबत आणि नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.